नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात आपण केलेलं ट्विट पुरेसा आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मलिकांच्या आरोपांमध्ये वजन नाही त्यामुळे तुम्हीही वजन देऊ नका असं फडणवीस या ट्विटमध्ये म्हणालेले आहेत. फडणवीसांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूयात. या ट्विटमध्ये फडणवीस असं म्हणतायत, डुकराशी कुस्ती करू नये हे मी फार पूर्वी शिकलो, यामुळे तुमच्यावरच घाण उडते आणि डुकरालाही तेच आवडत असतं. देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक ट्विट केलेलं आहे मलिकांना उद्देशून. मला असं वाटतं माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाहीये, त्यामुळे त्याला कशाला वजन देतो. सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. अवमान याचिकेवर बाजू मांडण्यासाठी एसटी संघटनेनं वेळ मागितला. आता यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान हायकोर्टात सुनावणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अश्रूचा भान फुटला. या सुनावणीसाठी आत्महत्या केलेले कर्मचारी तुकाराम सानप यांचे नातेवाईक सुद्धा कोर्टात हजर होते. बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह आंदोलन केलं. बीडमधले अनेक एसटी कामगार मुंबईतल्या आझाद मैदानात मोर्चासाठी गेले, तर त्यांचे कुटुंबीय बीडमध्ये आंदोलन करत आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला. रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी संप सुरूच आहे. सर्व 8 आगारातील कामगार संपावर आहेत. विलिनीकरणाच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. एसटी कामगारांचा आज मंत्रालयावर सुद्धा मोर्चा आहे. रायगड मधील एसटी कर्मचारी या मोर्चासाठी रवाना झालेत. राज्यातल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही संप कायम आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर एसटी आगारातले कर्मचारी कडाक्याच्या थंडीतही आंदोलनस्थळीच मुक्काम ठोकून आहेत. पनवेलच्या एसटी डेपोवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत मंत्रालयात होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून अनेक एसटी कामगार मुंबईच्या दिशेने जात आहेत. पनवेलमधूनही एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने निघालेत. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2000 एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्हच नाही आहेत, त्यामुळे हा संप आणखी चिघळणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतावडा, चांदूर बाजार, मोर्शी आणि वरुड आगारातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प आहे. आई भवानीचा गजर म्हणजे